आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शशिकला जोल्ले विक्रमी मतांनी विजयी होणार, बारवाड मध्ये कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास. निपाणी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले या विक्रमी मतांनी विजयी होणार असा ठाम विश्वास बारवाड येथील भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. बारवाड येथील भाजपाचे कार्यकर्ते धोंडीराम चौगुले, अभय निर्वाणे सह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार सौ शशिकला जोल्ले या विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय. आमदार सौ जोल्ले यांनी 5 वर्षात केलेली विकास कामे, महिलांना उपलब्ध करून दिलेला रोजगार यामुळे मतदारात त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास निर्माण झालाय आणि याच जोरावर आमदार जोल्ले विक्रमी मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी संजय देसाई, अप्पासो बन्ने, दिलीप कोणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बारवाडहून रंगराव बन्ने. खरोखरच वहिनींचं कार्य चांगलं आहे आणि कार्य म्हणजे भरपूर प्रमाणात कामं केलेली आहेत. आम्ही गणपती जाऊन प्रचार केलेला आहे आणि काम करणाऱ्याला निवडून द्यावं असं आमची हे आहे, म्हणून आम्ही त्याच्यासाठी राबा लागलो. लोकांचा यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे, भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि वहिनी 100% निवडून येणार आहे. काम करणाऱ्यालाच प्राधान्य आहे. मी नितीन कमते यांना एक प्रश्न विचारतो. नितीनजी, आज तुम्ही अगदी वयाने यंग आहात, यंग असून वहिनींच्या विजयासाठी जो प्रचार प्रचार मोहीम राबवला, बरोबर, तुम्ही आजच्या युवकांना वहिनींच्या विजयावर विजयी होण्यासाठी काय मार्गदर्शन करा? गेल्या 5 वर्षामध्ये वहिनींनी जवळजवळ विकास कामांचा डोंगर आपल्या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे. 1952 पासून आपल्या कर्नाटक राज्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणूक झाल्यापासून अनेक आमदार तिथं होऊन गेले आहेत. पण अनेक आमदारांनी जी कामं केली त्याच्यापेक्षा जवळजवळ 100 पटीने वहिनींनी फक्त 4 ते 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कामं केलेली आहेत आणि फक्त हा विकासाचा मुद्दाच घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलेलो आहे आणि मतदारांनी देखील उत्सुकपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि गावातून देखील आम्ही बीजेपीला नक्की लीड देणार आणि वहिनी देखील निपाणी मतदारसंघातून निश्चितच निवडून येणार आहेत. कारण आता जे सगळे विरोधक एकवटलेले आहेत त्या विरोधकांचं कामच काय नाही आहे आणि यांच्या हातामध्ये कागद घेऊन हे मतदारांच्या दारात जाणार तरी कसं की आम्ही हे काम केलेलं आहे ते काम केलेलं आहे अशा प्रकारे कोणताही मुद्दा या विरोधकांच्याकडे नाही आहे. आणि हे सगळे विरोधक जे एकवटलेले आहेत हे जरी एकवटले असले तरी देखील मतदार शून्य आहे. तो आता पूर्वीसारखा जातीवादी राजकारण करणारा मतदार नाही आहे किंवा एकाच पक्षाचा पाठिंबा राहणार नाही आहे, तर विकासाचा मुद्दा हा मतदार जाणणार आहे आणि वहिनींनी भरघोस मताने तो निश्चितच निवडून देणार आहे. आता नितीन, तू म्हटलं की जातीवादी राजकारण होणार नाही, पण बऱ्याच कार्यकर्त्यांच्या बोलत आले की अमुक पक्षाची मतं अमुक उमेदवाराला पडतील, समाजाची अमुक समाजाची अमुक समाजाला पडतील. तुम्ही तर म्हणता जातीवाद राजकारण होणार नाही, खरोखर ज्याला काम केलं अशानं निवडून येण्यासाठी जनता तयार होणार का? आता बोलायचं झालं तर मराठा समाज जातीवरती आता मतदान जात आहे असं पेपरमध्ये आपण वाचतोय, तुम्ही पत्रकार बंधू वगैरे देखील आम्हाला विचारताय, पण आमच्याबद्दल देखील मराठा समाजाचे आमचे अनेक कार्यकर्ते आहेत मग ते त्यांच्या पाठीशी जात नाहीत. तर एक मराठा लाख मराठा हे जे ब्रीदवाक्य आहे त्याला आमचा निश्चितच पाठिंबा आहे. जातीवादी राजकारणाने माणसं बीजेपीमध्ये अजिबात नाही आहे. एक मराठा लाख मराठा हे आरक्षणसाठी आहे, इलेक्शनसाठी नाही. आरक्षणसाठी आहे, इलेक्शनसाठी नाही. हा मुद्दा आम्ही मतदारांना समजावून सांगितलेला आहे आणि निश्चितपणे आमच्या बाजूने देखील असे सगळे आमदार सगळे कार्यकर्ते आमचे आहेतच, ते कार्यकर्ते अगदी झटून काम करत आहेत आणि जातीवादीसाठी कुठलाही धारा आमच्या बीजेपी पक्षामध्ये नाही आहे आणि अमितजींनी आणि मोदीजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कोणत्याही प्रकारचं जाती राजकारण न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतदारांच्या समोर जात आहोत आणि मतदार निश्चितपणे आमच्या पाठीशी आहेत. फक्त गावातील काही मोठे जे नेते आहेत विरोधक आहेत ते कोणत्या ना कोणत्या सारखे दबाव आणून मतदारावरती त्यांना त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मतदार शून्य आहेत. आता मतदार विचार करून योग्य त्या उमेदवारालाच विकास करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद नितीन.